कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर थोडा कमी झाला असून पंचगंगेच्या पाणी पातळीतील वाढ संथगतीने सुरू आहे. आज सकाळी 11 वाजता पंचगंगेनं इशारा पातळी गाठली आहे. सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 39.7 इंच इतकी होती. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावातील नागरिकांचं स्थलांतर सुरू असून आतापर्यंत 55-60% नागरिकांचं स्थलांतर करण्यात आल्याची माहिती प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित पाटील यांनी दिली. सध्या 39 फूट इतकी पातळी झालेली आहे. गेले महिनाभर ग्रामपंचायत प्रयाग चिखली व प्रशासनाकडून पुराची तयारी केलेली आहे. आम्ही घरोघरी सर्वांना स्थलांतरित होण्यासाठी नोटीस दिलेली आहे. प्रत्येक घरी जाऊन आम्ही संवाद साधलेला आहे की तुमची राहण्याची सोय कुठं वगैरे. अशी 912 कुटुंबे आहेत, त्यापैकी 15 कुटुंबियांना राहायची सोय नाही. अशा लोकांची सोय आम्ही प्रयाग चिखलीपैकी सोनतळी येथे राहण्याची सोय त्यांची प्राथमिक शाळेत केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल, पशुवैद्यकीय विभाग असेल, मेडिकल किट असतील, अशा प्रकारची तयारी आम्ही गेले महिना झाले करत आहे. प्रशासनाचं पण भरपूर सहकार्य यात आम्हाला लाभलेलं आहे. भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज तर 24 आणि 25 जुलैसाठी येलो अलर्ट दिलाय. आज आणि उद्या मंगळवारी जोरदार ते अति जोरदार तर 24 आणि 25 जुलैला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पुराची भीती व्यक्त करण्यात येते आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यात NDRFचं पथक सज्ज ठेवण्यात आलंय. या पथकानं रविवारी पूरबाधित गावांना भेट दिली होती. मात्र आज पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडल्यानं NDRFच्या पथकानं पुन्हा एकदा आज शिवाजी पूल आणि आंबेवाडी प्रयाग चिखली या गावांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली आहेत, तर कोल्हापूर गगनबावडा राज्यमार्गावरील मांडुकली, खोकुर्ले आणि लोंघे या ठिकाणी पुराचं पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी रविवारी बंद करण्यात आला होता. मात्र आज दुपारी या मार्गावरील पुराचं पाणी ओसरल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय.